जॉन चैप्टर 10 आला वन आता वचन प्रभु यूहन अध्याय 10 यूहन्ना अध्याय 10 यूहन अध्याय 10 उसका 11 14 और 14 जॉन चैप्टर 10 वर्स 11 एंड 14 यूहन अध्याय 10 14 एंड 14 यूहन्ना यूहन अध्याय 10 अध्याय 10 वर्स 11 एंड 14 14 एंड 14 यूहन्ना यूहन अध्याय 10 अध्याय 10 उसका 11 और 14 11 एंड 14 अच्छा चरवा मैं हूँ, अच्छा चरवा भेड़ों के लिए अपना प्राण देता है। 14 पढ़ेंगे। अच्छा चरवा मैं हूँ, मैं अपनी भेड़ों को जानता हूँ और मेरी भेड़ें मुझे जानती हैं। मी उत्तम मेंढपाळ आहे, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढ्यांकरता आपला जीव देतो। मी उत्तम मेंढपाळ आहे आणि जसा माझा पिता मला ओळखतो आणि मी त्याला ओळखतो तसा मी माझ्या मेंढ्यांना ओळखतो व ती मला ओळखतात आणि मेंढ्यांसाठी मी आपला जीव देतो। आपण प्रार्थना करू। पवित्र पिता, आम्ही तुझे आभार मानतो। वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे तू आम्हाला बनवणारा तू आमचा देव आहे, आम्हाला घडवणारा तू आमचा देव आहे। मी तुझे आभार मानते। त्यामुळे प्रभू तक्षगुरु वचन ऐकण्यासाठी सहायता कर ही माझी प्रार्थना आहे प्रभू। धन्यवाद देते पिता, धन्यवाद। सर्व आदर मान महिमा तुला देते। वचन जे ऐकतो ते करण्यासाठी मदत कर आणि तसंच पालन करण्यासाठी सहायता कर। येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया। आज आपण इथे पाहतो येशू म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे। आणि आज आपण यहाँ पर देखते की येशू म्हणतो की मी उत्तम चरवा आहे। खरंच येशू उत्तम मेंढपाळ आहे। आज मी येशू असे उत्तम चरवा आहे। जेव्हा कोणाला मेंढरं पाळायची असतात, आज जर किसी को भेट चराने देती तर त्यासाठी त्याला काय करावं लागतं? भेडशाळा बनवावी लागते। और उसके लिए सबसे पहले उसको भेडशाळा बनानी पडते। वस तो तिथे मेंढरं पाळू शकतो और तभी तो वहां पर वो भेड़ को चरा सकता है। मेंढरं कभी पण बाहेर उभं राहू नाही शकत, बाहेर राहू शकत नाही। और भेड़ कभी भी बाहर नहीं रह सकती। त्यांच्यासाठी भेडशाळा लागते और उनके लिए भेडशाळा लगती। भले दिवसभरात ते कुठेही फिरते और भले दिन भर वो कहीं पर भी घूमते, जेव्हा त्यांना आराम करायचा और जब उनको आराम करना है, रात्रि ज्यांना रात्र काढायची या फिर उनको रात गुजारनी, त्या वेळेला त्यांना भेडशाळा लागते। तब उस समय उनको भेडशाळा लगते। म्हणून त्यासाठी प्रियानो लक्षात ठेवा, येशू पण खरा मेंढपाळ आहे। और इसलिए प्रिय याद कर दो, येशू मसीह भी सच्चा चरवा है। त्याने काय केलं? जसे उसने क्या किया? आपल्या सर्व आपण सगळी मेंढरं आहोत। आज कोण आहोत? येशूची मेंढरं। आनंद कौन है उसके भेड़? आपकी तुलना येशु ख्रिस्ताने मेंढरांशी केली आहे और हमारी तुलना येशु मसीह ने भेड़ों के साथ की है, बकऱ्यांबरोबर नाही और बकरियों के साथ नहीं। ही मान्य आहे की भेड़शाळामध्ये बकऱ्या पण असतात और ही जरूर हम मानते हैं कि जो भेड़शाळा है उसमें बकरियां नहीं रहती। येशूच्या पण भेड़शाळामध्ये बकऱ्या आहेत और येशु की भेड़शाळा में भी बकरी है। बकऱ्या म्हणजे बकरे, बकऱ्या पुरुषांमध्ये पण बकरे आणि स्त्रियांमध्ये बकऱ्या आहेत। और पुरुषों में बकरे और स्त्रियों में बकरियां है। हर मंडली मध्ये तुम्हाला बकरे आणि बकऱ्या भेटतील और हर कलिसे में आपको बकरे और बकरिया दिखाई देंगे। परंतु ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना, त्याच्या शिष्यांना जे खरे ख्रिस्ती आहेत त्यांना मेंढर बोलले और येशु मसीह जो सच्चे मसीह है और जो उसके शिष्य है उनको उसने भेट बोला है। आणि म्हणून आपण आज या येणाऱ्या या दिवसांमध्ये उपवासामध्ये और आज आने वाले उपवास दिनामध्ये मेंढपाळाचा स्वभाव और चरवाहे का स्वभाव, मेंढरांचा स्वभाव, भेड़ों का स्वभाव आणि बकऱ्यांचा स्वभाव और बकरियों का स्वभाव आपण पाहणार आहोत। प्रत्येक घराचा पुरुष मेंढपाळ आहे और हर एक घर का पुरुष चरवा आहे। म्हणजे विनय भाऊ त्यांच्या घराचा, विनय कांबळे या कुटुंबाचा जसं उदाहरण, प्रतिभाचा आणि प्राजक्ताचा तो काय आहे? मेंढपाळ आहे। और विनय अंकल प्राजक्ता दिली और प्रतिभा दिली के चरवा आहे। प्रत्येक पुरुष जो घराचा आहे और हर एक पुरुष घर का आहे। आज फक्त तीनच पुरुष, छोटा तो तीनच पुरुष आहे और आज तो तीनही पुरुष आहे। त्याच्यामध्ये जोशवा वडील आहे और उसमें जो जोशवा है रवीला रवीला नाही, आपल्या अनुग्रहाला वडील आहे और अनुग्रह को पिताजी है ना। आणि आपल्या डेव्हिडला पण वडील आहे और डेव्हिड को भी पिताजी, त्यांचे वडील मेंढपाळ और उनके पिता जो है वो चरवाहा है। त्यांना काय पकडलं और आप बोल उनको क्यों नहीं पकड़? जेव्हा जोशवाचं लग्न होईल तेव्हा तो त्याच्या कुटुंबाचा मेंढपाळ, और जो जोशवाची शादी होत जाएगी तर उसके घर का वो चरवाहा होईल। लग्न होईल अनुग्रह त्याच्या कुटुंबाचा मेंढपाळ, और अनुग्रह की शादी होगी तो अनुग्रह उसके घर का चरवाहा होगा। डेव्हिडचं लग्न झालं, डेव्हिड त्याच्या कुटुंबाचा मेंढपाळ होईल और डेव्हिड की शादी होने के बाद डेव्हिड उसके घर का चरवाहा बनेगा।
ज्या व्यक्तीला तुम्ही येशूकडे आणता अजित व्यक्तीवर येशू के पास जाते हो आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर देर राखण करता अजब आप उनकी रखवाली करते त्यांच्यावर देखरेख करता और उनकी देखरेख त्यांचा संभाळ करता और उनका ख्याल करते तुम्ही मेंढपाळाचं काम करता तो आप चरवाही का काम करते हो पुन्हा सांगते मी वापस बोलता मेंढपाळ कोण आहे हे तुम्हाला माहिती असेल चरवा कोण आहे आपको मालूम होना चाहिए खरा मेंढपाळ येशू और त्याच्या चरवाही येशू आहे बाकी आपण सगळे बाकी आमचं त्याने ठेवलेले कोणते रेडी होते काही मिळते ठेवलेले आहे ते विकले तर जो कुछ रखे हुए डरपोके काही लुबाडू आहे और कुछ लुबाडी वाले काही चोर आहे कुछ चोर आहे काही डाकू आहे जसं येशू म्हणतो पण और कुछ डाकू आहे जसं येशू कहता भी है म्हणून तर ते मेंढरांना चोरी करतात इसलिए तो वो भेड़ को चोरी करते हैं ज्या मेंढपाळाने मेंढर चोरी तो जिस चरवाही ने भेड़ को चोरी किया तो चोर मेंढपाळा वो चोर चरवाहा है जो मेंढपाळा मेंढरांना लुटतो और जो भेड़ों को लुटता है तो लुटारू मेंढपाळा और वो लुटने वाला चरवाहा है जो मेंढरांना भटकवतो और जो भेड़ों को भटकाता है तो भटकवणारा मेंढपाळा और वो भटकाने वाला चरवाहा है हे सगळे आपण स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत आणि इथं आपण स्टेप बाय स्टेप देखने वाले आपल्याला खरा मेंढपाळ व्हायचं और आम्ही सच्चा चरवाहा बनणार असा मेंढपाळ व्हायचा आहे जो देवाने आपल्याला निवडलेला और आम्ही याचा चरवाहा बनाय की परमेश्वरने जसे आम्ही चुना आहे तर म्हणून सांगायचा उद्देश की येशू हा खरा मेंढपाळ आहे और बदाने का उद्देश येशू ही सच्चा चरवाहा आहे तो खरा मेंढपाळ असल्यामुळे और वो सच्चा चरवाहा होने के कारण त्याने आपली तुलना मेंढरांची केली और उसने हमारी जो तुलना है वो भेड़ों के साथ मग आपण मेंढरांसाठी त्याने पहिलं काय केलं त्याने भेडशाळा बनवली और हम भेड़ों के लिए सबसे पहले उसने क्या किया भेडशाळा बनाई ही भेडशाळा आहे मंडळी और वो भेडशाळा ही कलीसिया काय आहे क्या आहे मंडळी कलीसिया आपण म्हणतो चर्च असे ते बोलले चर्च ही मेंढरांना राखण्यासाठी सांभाळण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी भेडशाळा आहे और चर्च ही भेडों की रखवाली करने के लिए उनकी सुरक्षा के लिए बनाया हुआ है भेडशाळेला मराठीत शब्द काय आहे पहिला मराठीत काय पहिलं वचन दहावेचं मेंढवाडा मराठीत आहे हिंदी हा शब्द भेडशाळा जहा जिथे मेंढरांना ठेवलं जातं मेंढवाड्यामध्ये और भेडशाळा नाही म्हणून येशू ख्रिस्ताने सर्वात पहिलं वधस्तंभावर आपला प्राण देऊन इथे येशू मसीहने सबसे पहिले कलवरी क्रूसवर आपला प्राण देखील त्याने काय केली मेंढवाडा त्याने बनवलं और ते क्या किया भेडशाळा बनाई त्याला म्हणतात आपण चर्च और ते मुद्दे चर्च जिथे मेंढर येतील ज्यावर भेड आएंगे सुरक्षित राहेंगे कसली ईसा होणार और उनको कुछ भी तकलीफ नहीं होगी कसलाही त्रास होणार और उनको किसी भी बात की हानि नहीं होगी नरकात वो नरक में नहीं जाएंगे असा एक मेंढवाडा त्याने बनवला और ऐसी एक भेडशाळा उसने बनाई हालेलुया हालेलुया मग अशी ही मेंढवाडा त्याने बनवल्यानंतर और ऐसी भेडशाळा उसने बनाने के बाद त्याने काय केलं तो जसा मेंढपाळा आहे और वो उसने क्या किया वो जैसा चरवाहा है जसं त्याने एक एक मेंढपाळांना निवडलं और वैसे उसने एक एक चरवाहे को चुना आणि ज्या मेंढरांसाठी त्याने प्राण दिला और जी भेडों के लिए उसने प्राण दिया त्याला एकेकाचा तो काय करू लागला आपल्या मेंढवाड्यामध्ये तो आणू लागला और एक एक लोक को आपली भेडशाळाने लागले लागला खरा तुम्हाला अर्थ हा खरा मेंढपाळ काय करतो माहितीये अरे सच्चे चरवाहा क्या करता है मालूम है तो त्याच्या मेंढरांना चारा देतो और वो अपने भेड़ों को क्या करता है चारा देता है बाजू है त्याच अध्यायात आपलं जास्त वचन ह्याच अध्यायात असेल नवं वचन उसी अध्यायात नवं वचन टेन का नाही टेन का नाही दहाचं नऊ नाही दहा वाजता नाही नऊ होय मी दार आहे जे या दाराने आत येते मी दार आहे मेंढवाड्याचा म्हणून जो कोणी या मेंढवाड्याच्या दारेतून जी मेंढर आत येतील त्यांचे तारण होईल हा त्यांना म्हणजे काय भेटेल या मेंढवाड्यात आलेल्या लोकांना काय मिळणार तारण जो कोई इस भेडशाला में जो चर्च में आएगा उसका क्या होगा उद्धार होगा यानी पापों की मुक्ति मिलेगी स्वर्ग जाएंगे ते आत येतील व बाहेर जातील हा व अंदर आएंगे और बाहेर जाएंगे आते आप लोग अंदर येतं आतमध्ये आणि हे बाहेर नाही जाते आणि आले जनता बाहेर जात नाही का जाते आहे ना जाताना आगळ जाते हो तुम्ही घरी जाता अतरून जाते हो बाथरूम मध्ये जाता हातचे बाटलीचे बाटलीने पाणी देणे गेले जाता आणि बाटलीत पाणी भरण्यासाठी जाता जाते हो जाता बरोबर बोला ना आले त्यांना हिरवीगार पूर्ण आढळते हा त्यांना काय भेटेल चारा भेटेल आपको क्या मिलता है परमेश्वर क्या देता है हरी हरी चरगाहियों का
चारा आपको अच्छा बेस्ट खाना आपको देता है एंड देव तुम्हारा उत्तम जीवन देते है ना। तो लेकिन साथ साथ ये जमा आपको उपवास भी कराता है एंड सुबह आज मेंढपाळ आहे तो तुमच्याकडे उपवास पण करू शकतो। खरा मेंढपाळ आपल्या मेंढरांना कधी कधी काय करतो त्यांचं पेट खूप डिस्टर्ब असल्यावर त्यांना काय करतो त्यांना उपवास करवतो। सच्चा जमा जो होती भेड़ों के पेट में जब गड़बड़ होने लगती तो उनसे उपवास भी करवाता है ना। बोले हिरव्यागार पूर्णा नेतो और हरी हरी चराइयों में उनको लेकर जाता है। हाँ कुछ लिखा है ये वचन और ये वचन कहाँ पर लिखा है? आप जॉन के अध्याय में कुछ रख देना कि हम बार बार जॉन के अध्याय में जाएंगे लेकिन आज हम लोग उपवास का देखेंगे कि यीशु मसीह भी अपने भेड़ों से उपवास कराता है। उपवास अगर कहो कि यीशु की वजह से तो आपका मेंढर पर उपवास होने के दौरान हम यहाँ जैसे देखेंगे कि यहोवा चरवाहा है तो यहोवा जो है तो मेंढपाळ है। पहला वचन आप पढ़ोगे तो परमेश्वर भी चरवाहा है यहोवा सुद्धा मेंढपाळ है यानी वो भी भेड़ों को चराता है। मुझे तो ही मेंढरांना चरवतो वो भी भेड़ों को अच्छा रीति से चराता है तो जो उत्तम रीति से मेंढरांना चरवतो भी अच्छा चरवाहा है मुझे तो उत्तम मेंढपाळ है ना। इसलिए यीशु भी अच्छा चरवाहा और यीशु को उत्तम मेंढपाळ है। अब दूसरे वचन में जो लिखा है दूसरे वचन जो लिखना है तो मला कोरणातील हिरवळीवर विसावू देतो आणि तो मला संतपणे वाहणाऱ्या झरण्याजवळ नेतो। हा तो मला संत सुखदायी जल के झरने के पास ले जाता है। सुखदायी झरना जल का झरना यानी वचन की झरना जल किसको दर्शाता है बाइबल के अनुसार आणि पाणी कशाला दर्शवतो बाइबल के अनुसार वचन को वचनाला मालूम हुआ वचन और पानी को जल जो जल है उसे किसको दर्शाता है वचन को दर्शाता है। पानी है वचन दर्शाता है भेड़ों को वो जल के झरनों के पास ले जाता है मेंढरा तो संत पानी जब घूम जाता है भले वो हरी हरी चराइयों में बिठाता है हिरव्यागार पूर्णा तो त्यांना बसवतो यानी ऐसी जगह में लेते हैं जहाँ चारा नहीं खाना ये बैठना है अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे चारा नाही खायचं पण बसायचं क्यों तुम्हाला पेट डिस्टर्ब है का कारण तर तुमचं पोट थोडं गडबड आहे हो आणि तुम्ही खूप खाल्ले मोठे हो गए हो खूप तुम्ही हष्टपुष्ट झालेले आहे थोडा आज तुम क्या करो पण आता तुम्ही थोडं काय करा हरी हरी चढाईओ में बैठो आणि हिरव्यागार पूर्ण तुम्ही बसा सिर्फ पाणी पियो आणि फक्त पाणी घ्या इसे क्या कहते हैं आणि याला काय म्हणतात बैठो बसा और पाणी पियो आणि पाणी घ्या क्या कराता है चरवाहा आणि मेंढपाळ काय करतो तो उपवास सच्चा चरवाहा अपनी भेड़ों से उपवास कराता आणि खरा मेंढपाळ आपल्या मेंढरांकडून उपवास करून घेतो। जब हम सुखियारांना लीड कर रहे थे उस समय प्रभु ने मुझे वचन दिया आणि जेव्हा मी सुखियारांना लीड करत होतो तेव्हा देवाने वचन मला दिला तू शिकव माझ्याबद्दल और प्रभु ने कहा तू शिका मेरे बारे में परंतु काय कर पहिले मेंढपाळ उपवास पण करतो पर तू क्या कर ये भी सीखा कि जो चरवाहा है वो उपवास भी करता है जो खरा मेंढपाळ असतो तो मेंढरांची राखण करण्यासाठी तो त्याच्या एक एक मेंढरांना बनवण्यासाठी त्यांना चांगलं ठेवण्यासाठी तो उपवास करतो और जो सच्चा चरवाहा रहता है अपने भेड़ों की रखवाली करने के लिए उनको संभालने के लिए उनका ख्याल करने के लिए उनसे उपवास भी करवाता है। मनु प्रिया ने इसे लिखा है कि वो हरी हरी चरगाहों में बिठाता है और जो हिरव्यागार पूर्णा बसवतो और हरी हरी चराइयों में बिठाने के बाद हिरव्यागार पूर्णा बसवल्याच्या नंतर वो उसे सुखदायी जल के झरने के पास ले जाकर पानी पिलाता है और संत वाहणाऱ्या झरण्याजवळ नेऊन तो त्यांना पानी पाजतो और सचमुच परमेश्वर का वचन एक ऐसा शांत झरना है जो इंसान के अंदर धीरे से आकर उसको बनाता है उसे तुल करता है आणि खरंच देवाचं जे वचन आहे एवढं संत झरा आहे की जर जेव्हा ते वचन आत्मध्ये येतं तेव्हा ते माणसाला बनवतं सुखदायी जल का झरा आणि ते सुखदायी संत पाण्याचं झरा परमेश्वर का वचन सुख देता है आणि देवाचं वचन सुख देतं परमेश्वर का वचन इंसान को बदल देता है आणि देवाचं वचन माणसाला बदलून टाकतं इसीलिए हर इंसान जो परमेश्वर की भेड़ है वो सिर्फ मनुष्य के खाने पे जिंदा नहीं रहेगी परंतु हर एक वचन से जिंदा रहेगी जो परमेश्वर के मुंह से निकलता है आणि प्रत्येक माणूस जो देवाचा मेंढरा आहे तो फक्त जेव
जेवल्याने जिवंत राहणार नाही पण त्या वचनाने जिवंत राहील जे देवाच्या मुखातून निघतं. इसीलिए म्हणून परमेश्वर जो सच्चा चरवाहा आहे देव जो घरा मेंढपाळा आहे भेडों को उपवास करवाता तो आपल्या मेंढ्यांना उपवास करवतो पाणी पिलाता आणि म्हणजे त्यांना फक्त पाणी पाजावं आणि म्हणतो की फक्त मेरे साथ बैठ तू माझ्यासोबत बस तुम्हारी भेड जितकी भी भेडे वो मेरे साथ बैठ आणि तुम्ही जेवढी प्रत्येक मेंढरा आहात सगळ्यांनी माझ्याबरोबर भेडों का काम काय आहे चारा खाना आणि मेंढरांचं काम काय आहे चारा खाना चारा खाते समय वो क्या करते हैं वो अपने चरवाहे को नहीं देखते आणि चारा खाताना ते लोक काय करतात आपल्या मेंढरांना जो मेंढपाळ आहे त्याला पाहत नाही वो क्या करते चारा खाने में बिझी रहते आणि ते चारा खाण्यामध्ये व्यस्त असतात. इसीलिए कभी कभी चरवाहे की इच्छा होती की जिन भेड़ों की मैं ध्यान देता हूँ जो भेड़े मेरी कहलाती है वो मेरे साथ बैठे आणि मेंढपाळाची कधी कधी अशी इच्छा होती की ज्या मेंढरांना मी चालतो त्या मेंढरांनी कधी कधी माझ्याबरोबर बसावं मेरे साथ बैठे आणि माझ्याबरोबर बसावं खाते खाते खूप हष्टपुष्ट हो गई है आणि खाऊन खाऊन त्या खूप हष्टपुष्ट झालेल्या आहेत वाढ गई है आणि खूप वाढलेले आहे कधी उनको पेट को भी आराम देना चाहिए आणि कधी कधी त्यांनी आपल्या पोटाला आराम सुद्धा दिला पाहिजे. चरवाही के साथ बैठना आणि मेंढपाळाबरोबर बसलं पाहिजे. जिस चरवाहे के साथ वो चल रही है आणि ज्या मेंढपाळाबरोबर ते चलत आहेत उस चरवाहे को भी प्यार करना आणि त्या मेंढपाळाला सुद्धा प्रेरित केलं पाहिजे. चरवाहा भेड़ों को प्यार करता है आणि जो मेंढपाळ आहे तो मेंढरांना प्रेम करतो. इसीलिए तो उसने भेड़ों को चराने का प्लॅनिंग किया आणि म्हणून तो त्यांनी मेंढरांना चारण्याची योजना बनवली. याद रखो भेड़ों को चराना आसान काम नहीं आणि लक्षात ठेवा मेंढरांना चारणं सोपी गोष्ट नाही. आज दूर से देखे बोले जो भेड़ो का ऐसा ग्रुप जाता है और उसका छोटा बच्चा ऐसे उठा हुआ कितना अच्छा दिखता है और ऐसा लगता है हम एक दिन उसको संभाल नहीं सकते और हम एक दिन भी उनको संभाल नहीं सकेंगे. एक तो टेंस आवाज और एक तो उनकी बदबू दूसरा टेंस ये मेंढर चांगले असतात और त्यांच्या म्हणजे ते कधी कधी आपल्याला ओळखत नसल्यामुळे और भेड अच्छी रहती है पर कभी कभी वो हमको पहचानने नहीं खाते इसलिए कारण ते आपल्याजवळ धावत राहू इच्छित और वो हमारे पास रहना हमको अच्छा नहीं लगता. जर एखादा पिल्लू आपण उचलल और उनका अगर एक बच्चा हमने उठा लिया तो आपल्याकडे नाही राहणार और वो हमारे पास नहीं रहेगा साथ को पड़ना और वो बारंबार भागेगा आपको किसी पड़ना तो हम उसके पीछे कितना भागेंगे बताओ. पण मेंढपाळ पळेल पण जो चरवाहा आहे त्याचा मेंढपाळ पळेल और उसका जो चरवाहा आहे वो भागेल आपली जी त्याच्यावर छान ही इच्छा और वो कितना अच्छा है वो जो हमारी इच्छा है वो पूरी खुश हो जाएगी. हाँ काय अब क्या होगा नॅचरली ज्याला मेंढर खाण्याची सवय त्यांची नजर जाईल और जिनको भेड़ खाने की आदत है उनकी नजर उनके ऊपर जाएगी म्हणजे त्यांच्यापासून वाचवायचं मतलब उनसे भी बचाने का कुत्रा मागे लागतो और कुत्ता पीछे लगता है त्यांना हु 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 चावायला जातो और उनको काटने के लिए जाता है. ह्या मेंढरांच्या मागे धावायचं और इन भेड़ों के पीछे भागना है. आणि येशूने आपल्यावरती इतकं प्रेम केलं त्याने आपले हात पसरवले आणि तो म्हणाला की पिता तू यांना क्षमा कर. परमेश्वर अच्छा चरवाहा है इसलिए प्रेम किया. येशू भी सच्चा चरवाहा है इसलिए हमसे प्यार किया. आणि देव उत्तम मेंढपाळ आहे म्हणून त्याने आपल्यावरती प्रेम केले. येशू सुद्धा चांगला मेंढपाळ आहे म्हणून त्याने सुद्धा आपल्यावर प्रेम केलं. इसीलिए उसने हमसे प्यार किया म्हणून त्याने आपल्यावरती प्रेम केलं. इसलिए उसकी इच्छा आहे की हम भी उसकी भेड आणि म्हणून त्याची इच्छा आहे की आपणही त्याचे मेंढर हम भी जो अपनी रोज की जिंदगी में चारा खाते हैं यानी काम के पीछे जाते हैं पैसों के पीछे
जाते कैसे मेरा पेट भरेगा, कैसा मेरा सैलरी आएगा, कैसे मुझे पेमेंट मिलेगा, किधर से मिलेगा, ये सब रोज ढूंढते ढूंढने वाले मेरी ये भेड़े मुझसे दूर है, इसीलिए ये कभी कभी मेरे पास आकर बैठे, इसीलिए वो शांत जल के पास ले जाते। आणि रोजच्या जीवनामध्ये जो आपण चालत होतो, आपण रोजच्या जीवनामध्ये जी कामं करतो की मला कुठून पैसे भेटतील, कसं माझा पगार होईल, या सगळ्या कामांमधूनमुळे आपण काय करतो, देवापासून लांब झालोय, म्हणून देवाची जय ही कधी कधी म्हणून आपल्याला संत पाण्याजवळ नेऊन जातो की आपण थोड्या वेळ शांत राहावं, आपण आहोत देवा आणि हे परमेश्वर नाही देवाच्या जवळच आहे, आणि परमेश्वरची निकट नाही आहे, तिथे जवळ पाहिजे तितके जवळ आहे, पण जितकं निकट होणं चाहिए उतना आपण चारा खातोय, आपण चारा खाते दिसतातच अगदी नाही, परंतु लांब पण दूर देवापासून जरा लांब आहे, आणि परमेश्वर थोडा दूर आहे, म्हणून देवाने जवळ येण्यासाठी एक साधन, मेंढरांना जवळ घेण्यासाठी एक साधन केलं की हिरव्यागार कुरणात तो बसवतो, और भेड़ों को नजदीक देने के लिए परमेश्वर ने एक साधन बनाया कि वो हरियाली चराइयों में उनको बिठाता है, जो चराया दे पर वो चरने नहीं देता, हिरव्यागार कुरणात बसवतो और हरियाली चराइयों में बिठाता है, तुमसे काम आहे मतलब आपका काम है, हिरव्यागार कुरणात बसना म्हणजे तुम्हाला काम आहे, और हरियाली चराइयों में बैठना मतलब आपको काम है, चराईचं काम तुम्ही सोडून देता, म्हणजे तुमची रोजची काम तुम्ही सोडून देता, पण चरने का काम आप छोड़ देते मतलब आप रोज का काम छोड़ देते, बरोबर आहे, बरोबर आहे, काम बिम सोडून आला काम सोडून आहे, कुठ करत आहे ना, बरोबर, आणि सुखदायी जल ते झरनों के पास ते चलत आहे पाणी पिलाने के लिए, तो आज आप सब लोग सुखदायी जल जो परमेश्वर का वचन है ये सुनने के लिए आहे, आणि संत पाण्याजवळ तो आपल्याला घेऊन जातो, मान तुम्ही देवाचं वचन सर्वजण ऐकायला आला, जेव्हा आपण परमेश्वरचं वचन सुनते आणि जेव्हा आपण देवाचं वचन ऐकतो उसके करीब आते, त्याच्या निकट आपण येतो, उसके करीब आते, त्याच्या जवळ आपण येतो, बहुत ज्यादा करीब होतो, आणि त्याच्या खूप जास्त जवळ येतो, बहुत अच्छा फायदा आहे, इसीलिए सच्चा चरवाहा अपनी भेड़ों के लिए उपवास का जरिया भी रखता है, आणि खरा मेंढपाळ आहे तो आपल्या मेंढ्यांसाठी काय करतो, उपवासाचा मार्ग पण ठेवतो ताकि वो उसके निकट आ सके, कारण त्या मेंढराने त्याच्याजवळ यावं, पण हे रेव्हलेशन चॅप्टर 7 प्रकटीकरण अध्याय 7 उसका 17 त्याचं 17 रेव्हलेशन प्रकटीकरण अध्याय 7 त्याचं 17 उसका 17 क्यों वो उपवास कराता है, क्यों वो अपने भेड़ों के पास अपने निकट लेता है, वो उपवास कराकर उनको सिर्फ वचन से उनको चराता है, आणि जर आपण मेंढ्यांना जवळ घेतो आणि त्यांना वजनाचं पाणी त्यांना पाळतो, कारण राजाजना पुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांना खाऊ घाले, हमारे बीच में अभी हमारे बीच में सिंहासन पर बैठा हुआ परमेश्वर का मेंढरा आणि आपल्या चरवाहा आहे, वो बैठता है और त्यांना खाऊ घाले, उनको खिलाता है, आपण असतो खिला रहा है आज, आणि तो आज आपल्याला बनवत आहे, ऐसा खाना खिला रहा है जो सचमुच हमारी जरूरत है, आणि असं जेवण बनवतोय की खरंच त्याची आपल्याला गरज आहे, असे हमारा पेट भरा हुआ रहता है, आणि ज्याच्याकडे आपलं पोट भरलेलं वो खाने की हमको जरूरत है, आणि त्या जेवणाची आपल्याला गरज आहे, मेडिसिन है आणि ते औषध आहे, कधी कधी रोज खाना खाते पे हमारा पेट खराब होतो, आणि कधी कधी रोज जेवण जेवून सुद्धा आपलं पोट खराब होतं, नाही खाने में हमारे बीच में आपली खाना भी जाना चाहिए, आणि या जेवणामधून आपल्यामध्ये आपले जेवण सुद्धा गेलं पाहिजे, इसीलिए म्हणून जब हम उपवास करते हैं, जब आप उपवास करते हो हमारे बीच में आता है तो अपने मन ही तो हमारे बीच में सिंहासन पर बैठता है, अपने मन तो सिंहासन आरोप हमें खिलाता है, आणि तो आपल्याला भरवतो, आत्मिक खाना आत्मिक भोजन खिलाता, आणि आत्मिक जेवण तो आपल्याला भरवतो, बाइबल हमें बताती है परमेश्वर ने मोसेस के द्वारा आत्मिक जल पिलाया, आत्मिक भोजन पिलाया, आणि बाइबल आपल्याला म्हणतं की देवाने मोशेच्या द्वारे लोकांना आत्मिक जेवण चाललंय, और येशू के द्वारा आज परमेश्वर इस्राएल मतलब क्रिश्चियन को मसीहों को हमें भी आत्मिक भोजन खिलाता है, आत्मिक जल खिलाता है, आणि आज येशूच्या द्वारे सुद्धा तो आपल्या सर्व ख्रिस्ती मंडळीला आत्मिक जेवण आणि आत्मिक पाणी पाजतो, मालूम है, इसीलिए वहां लेकर वो खाना खिलाता है, ऐसा खाना जिससे हम जिंदा रहे, आणि तो आपल्याला असं जेवण देतो ज्याच्याकडे आपण जीवंत राहू, शरीर का खाना खाके भी बरे आणि शरीराचं जेवण खाल्लं तरी पण बरं, मी बोलतो ना शरीर का खाना खाने के बाद आप मरोगे, आणि शरीराचं जेवण खाल्ल्याच्या नंतर तुम्ही मरून जाल, आज संसार में लोग जो आत्मिक खाना नहीं खाते, आणि आज जगातील लोक जे आत्मिक जेवण खात नाहीत एक दिन मरेगे, आणि एक दिवशी लोक मरतील, लेकिन हम आत्मिक खाना खाकर पण आपण आत्मिक जेवण खाऊ नाही मरे, आपण मरणार नाही, आहे ना, आणि किती चांगलं आहे ना, एक भाई मुझे बोला था
लाख लोक कैसे मरोगे आणि एक भाऊ मला म्हणाले की मग तुम्ही कसं म्हणाल आम्ही बोलत ना आम्ही येशू मी मरे गेले आणि आम्ही म्हटलं की आम्ही येशू मध्ये जाऊन मरणार नाही आपले शिष्यांना उदाहरणार्थ ब्रँडन भाऊ साने मोशीला खूप प्रेम
और ब्रैंडन जो चाने का मौसी को बहुत प्यार करते चाने का प्रेम करते चाने का को प्यार करते माता समझा त्यांनी जर तो ते जे प्रेम आणि तो जो विश्वास त्या कुटुंबासाठी आहे और उनका प्यार और उनका विश्वास जो कुटुंब के लिए है कारण ते का प्रेम करतात ते फक्त त्यांना नाही करत उमा सिस्टरना करतात और वो क्यों प्यार करते वो उसे बोलते नहीं करते वो मां आंटी को करते कारण त्यांना आई नाही क्योंकि उनको माँ नहीं है आई बन और उनकी माँ गुजर गई आई कुणाला शोधता आई कुणा मुझे शोधता है और वो अपनी माँ को किसके अंदर ढूंढते उमा सिस्टर मुझे उमा आंटी के अंदर चाने काकी मुझे चाने मुझे के अंदर काकी पाजी पाजी हाउस तर टेंशन नहीं और उनके अंदर आज तो मेरे कुणाला मम्मी बोलता था ना मम्मी तो नहीं करो हाँ सिंधु मौसी बोलता है और सिंधु मौसी को बोलते हैं त्याला पण आई मम्मी म्हणतात म्हणजे त्यांना ही पसंद करतात और उनको भी माँ बोलते उनको भी पसंद करते हैं काय होतं त्यांची त्यांच्या डोक्यात एक इमेज बसली और तो क्या होता है उनके मन में ऐसे एक इमेज बैठ चुकी चरित्र बनले की एक चांगले आहे और एक चरित्र बन चुका है की अच्छे चांदे मौसी फॅमिली चांगली आहे और चांदे मौसी की फॅमिली अच्छी उमा सिस्टर फॅमिली चांगली आहे उमा आंटी की फॅमिली अच्छी सिंधु मौसी फॅमिली चांगली आहे सिंधु मौसी की फॅमिली अच्छी पण अचानक समजा ह्याच्यात कोणतेही निगम वेगळी जाऊन म्हणतात ब्रँडन मला 2000 दे 5000 दे और उनमें से कोई अचानक जाकर कहता है कि मुझे 2000 दे कि 10000 दे या फिर 10000 दे ऐसे ही कल आइकला ना 2000 65000 2 लाख 65000 बेटे अरे ते त्यांचे हातात थोड़ी बेटे और 2 लाख 65000 उनको मिला तो वो उनके हाथ में थोड़ी मिला ये तो लोन कैंसिल जा रहा ना बैंक के थ्रू लोन कैंसिल जा और वो तो बैंक से लोन कैंसिल हो गया हाथा थोड़ी बेटे के ब्रांड ने या मोदी ने हाथा दियो किलो थोड़ी और मोदी ने थोड़ी उनके हाथ में लिया है समझा जैसे एक आजा और हमला लला रहे उन्हें पैसे बेटे चल आप 5000 और समझो अगर उनमें से किसी व्यक्ति के ऊपर हमला हो गया उन्होंने कहा कि चलो हम 5000 मांगेंगे चाहे मेरे को तभी मांगी थी जैसे डीलर नहीं और जिस समय पर उन्होंने मांगा उस समय अगर उन्होंने दिया नहीं और ब्रैंडन जीजू बोलेगी कि इनको भी तो बहुत असर अच्छा समझता है ब्रैंडन लोग तो नवीन है और ब्रैंडन जीजू भी नहीं है बराबर है अरे जुने लोग का पैशांच्या बाबतीत एवढे कठोर आहेत तर मग ते तर बिचारे नवीन आहे और जुने लोक पैसे के मामले में इतने कठोर आहेत तो पर वो तो नहीं त्यांच्यामुळे म्हणलं अरे मित्र एक सिंगल समजतो सिंधू मौशीला आणि सिंधू मौशीची माझ्या म्हणून 5000 दिवस दिले नाही और सिंधु मोदी को मैं इतना सम अच्छा समझता हूँ पर उन्होंने फिर मुझे 5000 दिया और वापस मुझे दिया नहीं कहीं भी चाहे मौसी ने उड़ा चाहे समझ तो 5000 दिए और 5000 तुमना रिटर्न दिए ने मोदी को मैं इतना अच्छा समझता हूँ पर उन्होंने मुझे 5000 दिए पर वो वापस उन्होंने दिए नहीं उमा मम्मी ने उड़ा चाहे समझ तो 5000 दिए नहीं और उमा मम्मी को मैं इतना अच्छा समझता हूँ उन्होंने मुझे 5000 दिए पर उन्होंने मुझे दिए नहीं अरे आशु 5000 और उनका जो इमेज रहता है वो टूट जाता है हाँ एक है ना हाँ तुमसे एक इमेज है और ये आपकी इमेज है मेरी शान है कितनी अच्छी है सुंदर है ना सुंदर है ना काय है पैसों का पाकिट क्या है ये पैसों का पाकिट है ना ये जैसा हाथा देता रहता है वाटसन नवरा बाइको ने किती चार मिनट और जब यहाँ के अंदर तुम कभी बदली हो कितना अच्छा लगता है ये तुमसे एक चरित्र है और ये आपका चरित्र है जेवा ते तुटत जब वो टूट जाता है तो जुड़ा जाए वो जोड़ा जाएगा क्या नहीं ना नहीं ना आणि जरी याला सेलोटेप ने जोडलं गमनी जोड गमनी तर नाही जोडू शकत सेलोटेप ने जोडू शकतो और भले ही अगर इसको सेलोटेप से जोड दिया तरी हा क्रॅक हमेशा राहणार और ये जो क्रैक है वो हमेशा रहेगा ये जो आए ना मतलब गैप वो सदैव रहेगा ये बीच का गैप हमेशा रहेगा फक्त माझ्या एखाद्या वचनाला म्हणजे माझ्या म्हणजे प्रभूच्या एखाद्या वचनाला पकडून चालू नका नेहमी लक्ष ठेवा दुसरी पण वचन प्रभू बोललाय की हे म्हणून आपलं चरित्र पैशाने काय होतं चरित्र बिघडतं और पैशाने आम्हाला चरित्र बिघड जातं प्रेम कमी होतं प्यार कम हो जाता है विश्वास जातो विश्वास चला जाता है एकदा विश्वास गेला ना और एक बार अगर विश्वास चला गया तो वापस नहीं बैठा और वो हमें कमाना पड़ता है कमाना पड़ता है विश्वास है आज मेरा इस पर ऊपर विश्वास है विश्वास करते है बच्चों को विश्वास ना देते ज्यादा मोबाइल दे दो और उसके हाथ में मोबाइल देते हैं क्या
दिसलं जरा कधी माझा मोबाईल तिच्या हातात असतो अघुशो कधी येतो की मेरा मोबाईल तिच्या हाते रहता नाही देणार नाही मी विश्वासाने दिला तर तू मेसेज का सेंड केला बोले रजनीला केला पण का केलास अरे जे हाते विश्वास नाही मोबाईल दिला पण तुझ्या रजनी दीदी को मेसेज सेंड क्यों किया कोई विश्वास नहीं तुझे हाथ दिया कि तू असल में ही काम करना है और विश्वास से तेरे हाथ में दिया कि तू ऐसा काम नहीं करेगी पूरा जब मैं ओपन करूँ दिला तो तू पक्का तो यहाँ पर मैं मेरा सब बगाई से ना और तेरे दिला जा आवर बगे जब मैंने तुझे ओपन कर दिया तो वो फिर हमको मेरे वाला पास्टर जी का ही देखना है व्हाट्सएप पर क्या दी व्हाट्सएप पर क्यों गए माँ तो मुझे हाथ नहीं दे अभी मैं उसके हाथ में नहीं लेते आता ती किती बोलेल तरी माझा विश्वास नाही म्हणजे बाबा तुझ्या मला कमी धोका देईल किंवा माझं बरोबर आणि आता किती बोलली तरी पण नाही जाणार काय माहिती कारण ती तरुण आहे तुझ्या मला कमी बी मुझे धोका देऊ शकते आणि तरुण आहे कधी मला धोका देऊ शकते उसको विश्वास हो थांबायला पडेगा आणि तो विश्वास तिला कमवावा लागेल सच बोलली की तुम्ही माहिती विश्वास नाही आणि ते जर खरं बोलली तरी पण विश्वास नाही ठेवणार तिने ऑलरेडी एक धोका दे चुकी कारण पहिले ते धोका देऊ चुकले तो समजा ये हमेशा याद परमेश्वर हमारे बीच में आता है हिलाता है उपवास मध्य तो अपने मधी तो अपने खाऊ घो तो मेंढपाळ हुई क्या कहता है प्रभु जो उपवास के दिनों में आकर हमारा चरवाहा बनता है त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि हमारी हिंदी में लिखा रखवाली करेगा क्या लिखा है रखवाली करेगा किती सुंदर लिहिलेला आहे की चरवाहा बनकर वो क्या करेगा आणि मेंढपाळ बनून तो काय करेल जब आप उपवास करते हो आणि जेव्हा तुम्ही उपवास करता आप उसके भेड़े यीशु मसीह आपसे उपवास कराता है आणि तुम्ही त्याचे मेंढर आणि तो तुमच्याकडे उपवास करतो उस समय वो ऐसे सुखदाई जल के झरने के पास ले जाकर आपको ऐसा जल देता है कि आपकी रक्षा करता है आणि तो तुम्हाला सुखदाई झऱ्याच्या जवळ घेऊन जातो आणि तुम्हाला तो असं जल देतो की ज्याच्याकडे तुम्हाला जीवन मिळतं आणि ज्याची गरज नाही तो आला क्या जरूरत आहे चारा तो तुम्हाला काय करायचं आहे चारा वो खिलाता है आणि म्हणून दिलेले आहे की तो आपल्याला खाऊ घालतो याने जो जिसके लिए आपको प्रभु ने उपवास करवाया वो वस्तु आपको देकर खिलाता है आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही उपवास केलेला आहे त्या वस्तु देऊन तो तुम्हाला खायला घालतो और आपकी रक्षा करता है आणि तुमचं रक्षण करतो और आपको क्या करता है आणि तुम्हाला काय करतो आणि देऊ त्यांच्या डोळ्यातले सर्व अश्रू पुसून आणि जीवन त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ ने हा म्हणजे क्या करता है जीवन रूपी जल वो खिलाता है ऐसे पास लेके जाता है यानी जीवन देता है यानी मृत्यु निकल जाता है अंदर जीवन देखो मुझे मृत्यु निकल जाता है मृत्यु निकालता है यानी मृत्यु काटता है हमारी गाड़ी यही बनोगी थी कि जब वो हम सब मसीह लोग क्या होते हैं सोते हैं यानी आपकी गाड़ी इतनी हड्डी थी कि सर्व क्रिस्तियों को क्या करता झोंकता सोते हैं हम मरेंगे नहीं यानी अपन झोंक तो अपन मरना है उपवास में जब हम ये वचन सुनते हैं म्हणून उपवास जब अपन ये वचन आत्मिक जल यानी आत्मिक वचन हम खाते हैं यानी आत्मिक पानी म्हणजे आत्मिक जेवण अपन खाते हम मरेंगे नहीं मग अपन मरणार नहीं परंतु हमारे अंदर जीवन है पण आपल्याकडे जीवन नहीं अनंत जीवन रहे सार्वकालिक जीवन रहे इसीलिए म्हणून खाने वाला खाना खाने के बाद आणि खाणारा जेवण खाल्याच्या नंतर वो खाते क्यों जो मरे नहीं लेकिन हम मरेंगे ते का खाता जाणार त्यांनी मरू नये पण ती लोक मरतील है ना लेकिन हम आत्मिक खाना खाते पण आपण आत्मिक जेवण जेवतो जर प्रभु की इच्छा रहते की हम मरे म्हणून देवाची इच्छा की आपण मरू नये अगर हमें मरना नहीं है जर आपल्याला मरायचं नाही सोना है झोपायचं आहे हमें आत्मिक वचन खाना आपल्याला आत्मिक वचन खायचं आत्मिक वचन सुनना आणि आत्मिक वचन ऐकायचं हे वचन हमें जिलाता कारण हे वचन आपल्याला जिवंत करतात वचन से प्रभु किसको जिलाता है मरे हुए मुर्दों को आणि वचनाच्या द्वारे जो कोणाला जिवंत करतो मेरे जहां वचन है आणि जिथे वचन आहे वो सजीव है आणि ते जिवंत आहे वो जिंदा है आणि ते जीवित आहे परमेश्वर का वचन जिंदा है आणि देवाचं वचन जीवित आहे जो वचन सुनता है तो जो कोणी वचन ऐकतो ग्रहण करता ग्रहण करतो उसमें जीवन है त्याच्यामध्ये जीवन राहणार तो मरणार नाही मेरा वचन तुझमें है आणि माझं वचन तुझ्यात आहे सदा का है आणि सदा काळाचं आहे तू सदा काळ म्हणून तू सदा काळ आहे इसलिए वचन पकड़ना है म्हणून वचन पकड़ायचं आहे और इसी कारण से यीशु मसीह जो एक अच्छा चरवाहा होकर वो अपनी भेड़ों से उपवास क्यों करता है ताकि वो उसकी भेड़े मरे आणि यीशु ख्रिस्त उत्तम मेंढपाळ असून तो आपल्या मेंढरांकडे उपवास का करून घेतो कारण का त्यांनी मरू नये अच्छा चरवाहा कभी अपनी भेड़ों को खाता नहीं आणि तो खरा मेंढपाळ आहे तो कधी आपल्या मेंढरांना खात नाही कभी भी नहीं कधीच नाही खात नाही
नेचुरली लोग जो ये काम करते हैं धंधे के लिए काम करते थे, आंटी लोग ये काम करता धंधे से भी काम करता बेच देते, आंटी लोग बिकता पैसों में बेचते पैसों में भी बिकता आंटी के लिए बेचते काफी सारे बिकता। लेकिन हमारा यीशु ने ये जो धंधा चालू किया और आपने यीशु ने तो हमारा धंधा चालू किया चरवाही करता आणि मेंढपाळ करता वो बेचने के लिए उनकी उसकी भेड़ों को बेचने के लिए नहीं आणि त्यांनी त्यांच्या मेंढरांना विकण्यासाठी नाही चालले चाहिए उतनी भेड़ आहे आणि पाहिजे तेवढी मेंढर ही होते एक भी काटेगा नहीं पण एक पण त्याच्या तो कापणार नाही ना बेचेगा आणि नाही विकणार समजा तुम्हारा समझ के लिए काटेगा ना स्वतः साठी कापेल ना किसी और के लिए वो काट देगा ना पण दुसऱ्यांसाठी कापायला देगा ना कितने संसार में चर्चेस है आणि या जगात जगात किती सारे चर्चेस आहेत सारा चर्च एकत्रित हुआ आणि सर्व चर्च एकत्रित झाल्या तुमसे क्या बोला जाएगा त्याला काय म्हणायचे बड़ी भीड़ आणि मोठी गर्दी योना कहता ना मैंने स्वर्ग में बड़ी भीड़ को देखा आणि म्हणून योहान म्हणतो की सर्वात मोठी गर्दी पाहिजे एक लोक कहता है स्वर्गदूत इसे न नापना क्योंकि यह अन्य जातियों के लिए बड़ी भीड़ के लिए रखा है आणि स्वर्गदूत जैसे कहता है म्हणतो की तू या माप तू है ना माप को काम में मोठा गर्दी सारे ठेवायला तो जो नाच रहा था आणि मंदिराला जो तो माफक होता ना तो नाही आणि तो म्हणाला इथे माफक होतो की हा बडी भीड काय इथे मोठी गर्दी एकत्रित होणार बडी भीड करा का असं तो मोठी गर्दी म्हणाला की अविश्वास हे हम जो अन्य जातीचे आहे विश्वासियों के लिए बड़ी भीड क्यों करा आणि जे आपण अन्य जातीतून आलो आपल्या विश्वासासाठी तो आपल्याला मोठी गर्दी का म्हणाला लेकिन यहूदी लोगों के लिए इसराइली लोगों की जनगणना मतलब उनका अंक तो बताया इसराइली की जनगणना यहूदी लोगों की जनगणना से तैसा अंक इतने लोग स्वर्ग में आएंगे यहूदी लोगों को स्वर्ग दे देंगे हमारे विषय में ऐसा नहीं था पर आपके विषय में मुझे वर्षा नहीं था दिखता क्यों का हाँ जब बिना नहीं जा सकते उसी भीड़ बड़ी भीड़ बोलते हैं जे मोजे जाते हैं तेना अनगिनित मतलब इसलिए प्रभु ने बाइबल में लिखा बड़ी भीड़ आणि म्हणून बाइबल मध्ये लिहिलेला आहे मोठी गर्दी इसलिए प्रभु की इच्छा है कि हम सब मरे नहीं आणि म्हणून देवाची इच्छा आहे कि आपण सर्वांनी मरू नये इसलिए आत्मिक वचन खाना जरूरी है म्हणून आत्मिक वचन खाना गरजेचं आहे आत्मिक वचन खाने के लिए सच्चा चरवाहा हम भेड़ों से क्या कराता है उपवास उपवास करता आणि देव त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून टाकले हमारे हम जब उपवास करते भेड़ जब उपवास करती है आणि जेव्हा मेंढरू उपवास करतात उस समय प्रियो याद रखो येशू हमारे आँख के आंसू पोछ देता आणि त्यावेळेस येशू आपल्या डोळ्यातले अश्रू पुसून टाकतो हमारे आँख के आंसू पोछता आणि आपल्या डोळ्यातले अश्रू पण पुसून टाकतो जिस विषय पण हमारी भेड़ दुखी है यानी पेट का दर्द है बातों में बने नहीं है और हम उसमें से करा रहे कि प्रभु ये मैं पाप क्यों कर रही हूँ आत्मिक गोष्ठी मध्ये आपण बनलेलो नाही ते गोष्ठी मध्ये आपण म्हणत आहोत की प्रभु हे पाप का करते हमारा करणं आणि आपलं करणं देव पाहतो माझ्याकडनं एक चूक का झाले क्यू कैसा होत आणि का असं होत करणं नाही छान आणि मला करायचं नाही तरी सुद्धा माझ्याकडनं होत आहे म्हणजे सोनं नाही याच प्रभू मला चर्चमध्ये झोपायचं नाही पण मी झोपत आहे म्हणजे मदत आणि प्रभू मला मदत विषयी कधी कधी रोते प्रभू म्हणजे मदत आणि त्या विषयावरती आपण कधी कधी रडतो की प्रभू मला मदत कर छोटासा उदाहरण आणि छोटंसं उदाहरण घ्यायचं कारण जीव बोलते जर आपण खोटं बोलावं आत्मनिर्भर फीलिंग्स करता है
ते नाही सकते नाही करणार शेता शेसाठी जर मुबाद मी चुकली आणि आत्मधे आपण जोडत आलो की ही गोष्ट मी अशी का केली असं काय बोलले इसलिए प्रभू जब उपवास कराता है उसमें से हमें बाहर निकाल आणि देव जेव्हा आपल्याकडे उपवास करून घेतो तेव्हा या गोष्टींचा तो आपल्याला बाहेर काढणारे आग की असू आणि आपल्या डोळ्यात अशोक कुठून टाकतो म्हणजे यू यूट्यूब हमारा सच्चा चरवाहा का कारण तो आपला खरा मेंढपाळा आहे हमारा क्या है तो आपला काय आहे सच्चा चरवाहा खरा मेंढपाळा आहे इसी कारण से म्हणून वो क्या करता है तो काय करतो हमारे वचन पढ़ेंगे अगले क्वेश्चन अपन वाचो एजेकेल 34 एजेकेल अध्याय 34 उसका 23 टेंथ स्टेजेस एजेकेल 34 एजेकेल अध्याय 34 उसका 23 टेंथ स्टेजेस माझ्या लोकांवर मी एकच मेंढपाळ नेवे हां माझ्या लोकांवर मी एकच मेंढपाळ नेवे माझ्या सेवकाला दाविदाला मी त्यांच्यावर नेले तो त्यांना खाऊ घालेल व त्यांचा मेंढपाळ होईल हा व तुम्ही खिलाएगा और वो तुम्हारा चरवाहा बनेगा आयसाया 49 येशया 49 आयसाया येशया 49 49 वर्स 10 त्याचा 10 येशया येशया 49 49 वर्स 10 त्याचा 10 ते नहाने में वो भूखे में व्याकुल होना चाहिए हाँ जब आपका चरवाहा आपको जब उपवास करेगा आज जब तुम समय पर तुम जब ना उपवास करोगे उस समय क्या बड़े आपको भूख नहीं लगेगी तो मतलब भूख लगता है प्यास नहीं लगेगी तहान लगता है लगते का हम रोज खाना खाते अपन रोज जीवन जीते तो सुबह होते ही हमारा नाश्ता होता है ना और सवाल उठा सबका नाश्ता होता ना होता है होता हूँ लेकिन आज हम लोग नाश्ता करके आए पर आज अपन नाश्ता कौन लाने का भूख लगी भूख लगी प्रभु आज भूख लगने नहीं देते जब भी हम उपवास करते हैं हमको भूख और प्यास नहीं लगता जब हम उपवास करते भूख और तहान लागत नहीं सत्ता देणारे सूर्याची उष्णता आणि भाजून टाकणारे वाळवंटी वारे हे त्यांना इजा करण्यास त्यांच्यापर्यंत येथून पुढे पोहोचणार नाही किती छान लिहिलं ना उपवासामध्ये देव काय करतो उपवासीच नाही सत्ता देणारे सूर्याची उष्णता सटके दे उन्हाची उष्णता भासते ना ती भासते ना पर वैसे ही हमारी जिंदगी में हमको तकलीफ देने वाली जो समस्या है वो समस्या हमें होगी नहीं आणि आपल्या जीवनात त्रास देणारी जो समस्या आहे त्या समस्या आपल्या जीवनात राहणार जलाने वाली हमें इजा पहुंचाने वाली हमारे अंदर किसी बात से हर्ट हो रही हमको तकलीफ दे रही ऐसी बातें हमारी जिंदगी में रहेगी आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला खूप दुःख होत आहे त्रास होत आहे त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये राहणार नाहीत हरे लिया आणि भाजून टाकणारे वाळवंटी वारे हे त्यांना इजा करण्यास त्यांच्यापर्यंत इथून पुढे पोहोचणार नाही हा कारण दुष्टात्माओं से जो बहने वाले इजा करने वाले जो बहने वाला वारा जिसे कहते हैं शैतान की ओर से आए हुए हमले अटैक वो हम तक पहुंचेंगे उपवास में जब हम प्रभु के चरणों में बैठते हैं आणि उपवासात जेव्हा आपण देवाच्या चरणावर बसतो तर जो दुष्ट से जो आने वाले हमले हैं वो हमारे पास आते हैं आणि दुष्टाकडून येणारे जे हमले आहेत ते आपल्यापर्यंत येऊन जाते ते अडवले जातात थांबून जाते आणि ते थांबून जातात फायदा आहे उपवास आणि किती फायदा आहे उपवासात परमेश्वर ईश हमारे चरवाहे को मारतो आणि आपल्या ईशू मिळपाळाला माहीत आहे कारण देव आपल्या दयेने त्यांना थंड पाण्याच्या झऱ्यांजवळून चालवेल परमेश्वर आपली दया से शांत जल के पास यानी वचन के द्वारा वचन को पिला के वो हमें चलाता है हालेलुया हालेलुया इसलिए पियो हम उपवास करना जरूरी है मुझे ना अपन उपवास करना है यीशु अपनी भेड़ों से चर उपवास कराता है और यीशु अपने मेंढकों पर उपवास करूंगे तो वैसे ही जो चर्च में परमेश्वर ने जिसे चरवाहा बनाया है और तसर त्याला चर्च मध्ये देवाने एक मेंढपाळ बनवून दिला आहे उसका भी सबसे बड़ा ड्यूटी है कि वो अपने भेड़ों से जो परमेश्वर की जो भेड़ है जो उसके हाथ के नीचे दिए उनसे उपवास करवाना और त्याचा पण सर्वात मोठं कर्तव्य आहे की त्याच्या हाताच्या खाली जे देवाने त्याचे मेंढरं दिलेली आहे त्याच्याकडून उपवास
करून घेणे, उपवासाचं महत्व बताना, त्यांना उपवासाचं महत्व समजून उपवास में सहकार्य करणं, त्यांना उपवासात सहकार्य करणं, मदत करणं, त्यांना मदत करणं, हे एक जरवाना जिसे परमेश्वर कलीसिया के लिए रखा गया है उसका ये ड्यूटी है कि वो उपवास करवा। आणि ज्याला देवाने चर्च मध्ये एक मेंढपाळ म्हणून निवडलेला आहे त्याचं हे कर्तव्य आहे। तिसरा मैंने कहा कि हर घर का पुरुष चरवाहा, आणि मी म्हटलं की प्रत्येक घराचा पुरुष मेंढपाळ आहे। विनय भाई की ड्यूटी है कि वो अपने घर में जितने सदस्य है उनसे उपवास करवा। आणि विनय काकांचं कर्तव्य आहे की त्यांच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांच्याकडून उपवास करून घेणं। येशू एक अच्छा चरवाहा है, आणि येशू एक उत्तम मेंढपाळ आहे। तो उसने सिर्फ अपने भेड़ों से उपवास नहीं करवाया, आणि त्याने फक्त आपल्या मेंढ्यांकडून उपवास करून नाही घेतला, तो भी उपवास त्याने स्वतः सुद्धा उपवास केला। तो वैसे ही जो यहाँ कलीसिया चलाता है, मतलब जो कोणी ये मंडळी चालवतो, हाँ उसने भी उपवास करना, त्याने ही उपवास करना। ऐसा नहीं बोले तुम लोग उपवास करो, असं नाही बोलायचं की तुम्ही उपवास करा मैं खाके भी गया आणि मी खाऊन पिऊन येईन, ऐसा नहीं, असं नाही। वैसे ही सेवक लोग, मतलब सेवक सुद्धा जो कलीसिया चलाते हैं, जे मंडळी चालवतात, या सेवकों को काम जो दिया जाता है वो लोग, कारण सेवकांना, आम्ही जे सेवकांना काम दिले जातात ती लोक, हाउचर चलाने वाले, हाउचर चालवणारे, उनका भी उपवास होना चाहिए, त्यांचाही उपवास झाला। ऐसा नहीं किसी भेड़ों को बोला उपवास करो, आणि असं नाही की फक्त मेंढ्यांना सांगायचं की तुम्ही उपवास करा, खुद उपवास नाही आणि स्वतःचा उपवास असं नाही होणार चाहिए, असं नाही झालं पाहिजे। ते क्या करना चाहिए, मग काय करायचं, उसने भी उपवास करना, त्यांनीही उपवास केला पाहिजे। येशू ने उपवास किया सिर्फ सेवा के लिए, आणि येशू ने उपवास केला फक्त सेवेसाठी, जिन भेड़ों को ढूंढने जाने वाला है, आणि ज्या मेंढरांना तो शोधायला जाणार आहे, मिल जाए त्या मेंढर मला भेटून जा, मी अच्छी सेवा करतो आणि मी चांगली सेवा करायला जाऊ, आणि मी थकू नये, मी हार न जाऊ, आणि मी हारला जाऊ देऊ नये, मी पडू नये, आपली सेवा केली आणि आपल्या सेवेसाठी। वैसे ही सेवको ने भी और चरवाहो ने भी जो हाउचर चलाते है कलीसिया चलाते है या अपने हाथ के नीचे जिन लोगों को वो संभाल रहे हैं उनके लिए उन्होंने अपनी सेवा के लिए उपवास करना। आणि तसंच सेवकांनी आणि जे मंडळीमध्ये जे मेंढपाळ आहे त्यांनी आणि जे हाऊस चालवत ती लोकांनी ज्या लोकांनी आपल्या हाताखाली लोकांना चालत आहे त्या लोकांनी सुद्धा काय केलं पाहिजे, उपवास केला। जो लोक आत्माओं को लाते हैं आणि जे लोक आत्म्यांना आणतात, हा वो व्यक्ती भी चरवाहे केले जाते आणि ते पण मेंढपाळ करण्यात येतात। वो व्यक्तियों उन भेड़ों के लिए जो मध्यस्थी कर रहे उनको प्रभु के पास लेके जा रहे हमेशा मध्य उनको संभाल रहे, क्योंकि जैसे उदाहरण के तौर पर मैं हर एक नहीं संभाल पाती, लेकिन जिसको वो आप जिसे लाते हैं आणि जरा खाणं करणं आपली ड्युटी आहे आणि त्याची काळजी घेणे तुमचं कर्तव्य आहे। जसे चांदे मावशीने बोला फॅमिली बोलाय आणि चांदे मावशीने बोला फॅमिली आणलं, तो फिर चांदे मावशीने आपली सेवा अच्छी करणे, मग चांदे मावशीने आपली सेवा चांगली केली पाहिजे, हा वो अच्छी होणे के लिए आणि चांगली ती होण्यासाठी, मी इस भेडो को अच्छा चराव, कि मी या मेंढ्यांना चांगलं चालावं, हो संभालू, त्यांना सांभाळून घ्यावं, ज्यादा येशू के पास ले जाओ, त्यांना जास्त येशूच्या जवळ घेऊन प्रवास करा, म्हणून त्यांनी उपवास केला, त्यांचा देखभाल करा, मग त्यांची देखरेख करा, ख्याल करा, त्यांची काळजी उदाहरण जब आप किसी को लेकर आते जेव्हा घेऊन येतात आप उसके चरवाहे बनता मेंढपाळ मालूम पडणार जसे मैंने आपको बताया कोण कोण चरवाहा आहे आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं कोण कोण मेंढपाळ आहे उपवास करा आणि त्यांनी उपवास केला पाहिजे। नाश नहीं होने देना आणि मी इनकी सेवा अच्छी कर सकू आणि ही माझी मेंढर आहे त्यांचा नाश होऊ नये आणि मी यांची सेवा चांगली करू शकू। मी आपको बताए भेड़ो का स्वभाव कैसा है आणि मी तुम्हाला पहिले सांगितले मेंढरांचा स्वभाव कसा आहे, भागना पळून जाणं, क्या करना काय करणं, भागना चरवाहे से भागना आणि मेंढपाळापासून पळणं। ती कुवा तब आते है चरवाहे के पास, त्रास झाल्यावर ती लोक येतात मेंढपाळाकडे, तब वो चरवा उठाता है देखता है क्या प्रॉब्लम है लंगड़ रहा है क्या हो गया अच्छा काटा चुप गया आणि मेंढपाळ देवा पाहतो की याला काय झालं हा लंगडत आहे माझ्या पिल्याच्या पायाने काटा घुसतोय, जब तक हात ठीक नाही होता तब तक चरवाहे के गोद में रहेगा आणि जोपर्यंत त्याचा हात बरा होऊन जाय तोपर्यंत आपल्या मेंढपाळाच्या हातातच जायचे। उस भेड को मालूम पडता है मेरा हात तो ठीक रहा जसं मेंढ्याला माहीत पडतं की आता माझा हात बरा झालेला आहे आता हात खाली ठेवल्याच्या नंतर दुखत नाही पण तसं लगेच पळून जातो आणि मग ते मेंढू त्या मेंढपाळाला बघतं की तुम्हाला पकड ऐसे होती भेड भी आप जिसको लाते है ना वो आपसे दूर दूर भागते मग तसंच तुम्ही ज्या व्यक्तींना आणता ना ते पण तुमच्यापासून असं लांब लांब पळतात की फिर आप उनको पकडते की नाही आणि तुम्ही त्यांना पकडता की नाही। कभी कभी ऐसे भी हो सकती है आप जिस भेड को लाए वो किसी और से अच्छी दोस्ती हो जाए आणि कधी कधी असंही होऊ शकतं की तुम्ही ज्या मेंढ्यांना आणले त्यांची मित्रता दुसऱ्या लोकांबरोबर जास्त चांगली होते ज्यादा उनके करीब हो जाते आणि जास्त त्यांच्या जवळ दूर
आपकी सेवा प्रभावशाली हो, तुमची सेवा प्रभावशाली वाली, इसलिए आप तुमने क्या करना चाहिए, जैसे एक चरवाही ने यीशु ने उपवास किया वैसे आप भी क्या करना चाहिए, उपवास। मतलब जैसे यीशु जो खाना मिल पड़ा था उपवास किया, तो तुम्हें पण काय केलं पाहिजे, उपवास केला पाहिजे। मैं आई खाना खाके मैडम मी आई जीवन जीव बोलले तो आज सगळ्यांचं उपवास आहे ना, आणि आज बोलती आज सबका उपवास आहे ना, चलो वचन तर जर वचन देखील मालूम हा ऐसा नहीं होना आणि असं नाही झालं पाहिजे। तो जो चलाने वाला और जो भेड़ों को लाता है उसका देखभाल करता है, संभालता है, फॉलो करता है, उसको विजिट करता है, उसको मिलता है, वो भी चरवाहा है, उसने भी उपवास करना। जो जो चलाता है जो व्यक्ति आंटो सांभतो देखरेख करो पाजे उपवास के दूसरा जो हर एक घर का पुरुष चरवाहा है प्रत्येक घर का पुरुष मेंढपाळ है उसने भी उपवास करना उपवास के भेड़ों से अपने घर में जो सदस्य है उनसे उपवास करना अपने घर जो सदस्य है उपवास करून घेतला पाहिजे। चरवाहे का ड्यूटी है आणि हे मेंढपाळाचं एक काम आहे। जैसे अभी मेरे पति वो अपने घर के चरवाहे आणि माझा जो नवरा आहे ते आमच्या घराचे मेंढपाळ आहे, उसे भी उपवास करते, दोनों बच्चों से भी बचपन से उपवास करते आणि माझ्याकडनं उपवास करून घेतात आणि माझ्या दोन्ही मुलांकडनं पण उपवास करून घेतात। अशोक भाई आणि अशोक को दोन बेटी आहे, उनके दोनों बेटियों से उन्होंने उपवास करा है आणि त्यांना दोन मुली आहेत, त्यांनी आपल्या दोन्ही मुलींकडनं उपवास करून घेतला। चरवाहा सॉफ्ट होता है आणि जो मेंढपाळ आहे तो सॉफ्ट असतो, नरम नहीं होता है और नरम हृदयाचा असतो। इसलिए एक एक भेड़ों को उसके घर के लोगों को जानना चाहिए। जैसे उदाहरण के तौर पर भाग्यश्री और पूजा, अब ये दोनों को वो जानते हैं कि हाँ पूजा नाजुक है तो उसको दोपहर तक ही उपवास करवाना आणि भाग्यश्री पूजा है त्यांना माहित आहे की भाग्यश्री नाजुक आहे मग तिने त्यांनी दुपारपर्यंत पूजा नाजुक अपने भेड़ों को घर के लोगों को बोलता है तू उपवास करशील तो तुझा लाभ है ना, और चरवाहा अपने घर के भेड़ को कहता है की अगर तुझे उपवास किया तो तेरा ही लाभ होगा, और सुबह तक करना फिर दोपहर में खाना खा दे। और घर का चरवाहा ने भी क्या करना है, खुद भी उपवास कर अपने भेड़ों को जो घर के सदस्य है उनसे भी उपवास करना। घर के मेंढपाळ ने काय केलं पाहिजे तो मेंढपाळ त्यांनी उपवास केला पाहिजे आणि घरातल्या मेंढरांकडून पण उपवास करून घेतला पाहिजे। ये है आज का पहिला वचन आणि हे आहे आजचं पहिलं वचन, मेन पॉइंट जो उपवास आहे आणि मेन पॉइंट जो उपवासाचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। कोई प्रश्न, काही प्रश्न उपवास के ऊपर या चरवाहे के ऊपर, उपवासावरती किंवा मेंढपाळावरती, या घर का जो चरवाहा है उसके ऊपर किंवा घरचा जो मेंढपाळ आहे त्याच्यावरती। दीदी उपवास केल्यावरती समजा 40 दिवसाचा उपवास केला किंवा 7 दिवसाचा उपवास केला किंवा 3 दिवसाचा उपवास केला त्याच्यामध्ये काय होतो, माणसाला खूप राग यायला विचारला, याचं उत्तर मी तुम्हाला पहिलं पण अगोदरचे जे उपवासामध्ये झालेले आहे मी सांगते। जब हम उपवास करते हैं आणि जेव्हा आपण उपवास करतो उस समय उपवास में हमारा जो स्वभाव है गुप्त स्वभाव वो दिखाई देता है आणि उपवासामध्ये जो आपला गुप्त स्वभाव आहे तो दिसू लागतो। मालूम हुआ, अभी मैं आपको बताती हूँ जब अंधेरा होता है आणि जेव्हा अंधकार असतो तर कुछ दिखता नहीं, क्या तेव्हा काय दिसतं ना, कुछ नहीं दिखता, काही नाही दिखता, अंधेरा। और लाइट आली तो आणि लाइट आली तर दिखाई देते है ना, आणि सगळं काही दिसतं ना, अभी इतनी मोठी बिल्डिंग, अच्छा या बिल्डिंग, या तो बिल्डिंग, ये बिल्डिंग, ये सब, अच्छा ये सारी बिल्डिंग, अच्छा येलो पिंक, अच्छा येलो पिंक, ऐसा सब दिखाई देता है आणि असं सगळं काही दिसून येतं। वैसे ही मतलब सर हम सब येशू में आने से पहले अंधकार में थे आणि आपण पण येशू मध्ये यायच्या अगोदर अंधकारात होतो, और हमारे अंदर ये जो झगडा करना, गाली देना, निंदा करना, चुगली करना, ये सब पहले अंदर छुपे हुए आणि आपल्यामध्ये भांडण करणं, रागा करणं, शिव्याने सगळं काही पहिल्यापासून लपले अंदर था हो, आत्मनी होतं ते पहिले से है, पहिल्यापासून आहे, शायद बचपन में हमने वो नहीं किया हो, शायद लहानपणीपासून आपण ते नसेल केलं, लेकिन जब हम येशू में आते हैं पण जेव्हा आपण येशू मध्ये येतो उस समय त्यावेळी लाइट आ जाते, प्रकाश येतो और हमारे गुप्त पाप दिखाई दे आणि आपले गुप्त पाप दिसू लागतात।
पहले अंधकार में थे वो, पहले अंधकार होते पण ते होते लेकिन वो दिखाई नहीं दे रहे, पण ते दिसणे दिसत नव्हते. येशू का प्रकाश चमकने के कारण, पण येशू का प्रकाश चमकल्यानंतर उजाले में आने के कारण, उजाला आल्याच्या नंतर अब मैं कैसा हूँ ये मालूम पड़ता. आता मी कसा आहे हे माहित पडतं. मैं जो झगडा करती हूँ, जेव्हा मी भांडण करते उपवास में ज्यादा मालूम पड़ता, आणि उपवासात जास्त माहित पडतं. जो उपवास आता है, कारण जेव्हा उपवास आहे परमेश्वर अभी मुझसे बात कर रहा है कान में लेकिन मुझे सुनाई नहीं दे रहा. आणि आता मी माझ्याशी कानामध्ये बोलत आहे पण ते मला दिसत नाही, सुनाई नहीं दे रहा, बार मला ऐकले ऐकायला येत नाही. हाँ, सुनाई नहीं दे रहा है, ऐकायला येत नाही. इसीलिए परमेश्वर क्या करता है, देव काय करतो, हमारे उपवास के दिनों में हमारे गुप्त पापों को उन दिनों में ज्यादा प्रकट करता है. आणि उपवासाच्या दिवसांमध्ये आपल्या गुप्त पापांना तो जास्त प्रकट करतो. जल्दी गुस्सा करना, लगेच जागर पायाशी घटती बाईबल बाग हे काय का तू करते तुला तर काहीच अक्कल नाही, जेव्हा बघा तेव्हा किती लोक खाते सुमारं हा तुला काही डोकंच नाही उपवास नहीं है तो मैं बिल्कुल थोड़ा सहती हूँ सब कुछ, लेकिन उपवास के दिनों में मैं जल्दी गुस्सा कर रही हूँ. उपवास नहीं सहन करते उपवास जास्त राग करते बड़बड़ा रही हूँ, बड़बड़ कुछ भी अपशब्द निकाल रही हूँ, कहीं अपशब्द काटते पाप है मेरे आणि पाप आहे माझं बोलता ये मी तुझे दिखा रहा हूँ निकाल इसे. आणि देव म्हणतो की मी तुला दाखवते कारण तू त्याच्या ते काढा लढ आणि याच्याशी लढ इसे इसका विरोध कर आणि याचा विरोध कर. पहिली बात उसके लिए क्षमा मांग, पहिली गोष्ट या गोष्टीकडे क्षमा मांग. उपवास में प्रभु आपको बता रहा है एक जरिया देता है, परमेश्वर एक मार्ग देता है आपको बताने के लिए ये तुझ में कमियां है, ये तेरा स्वभाव है, ये शैतानी स्वभाव है जो तेरे पूर्वजों से उतरा है, ये मसीह में नहीं रहना चाहिए, तू इसे दूर कर. आणि उपवासात आपल्याला मार्ग म्हणून तो आपल्याला दाखवतो की तुझ्यामध्ये ही गर्दी आहे, तुझ्यामध्ये चुका आहे, त्या पूर्वजांपासून तुझ्यामध्ये उतरलेले आहे, जो शैतानी स्वभाव आहे तो आज स्वतःमधून दूर कर. इसे दूर करने के लिए तू मुझसे सामर्थ्य मांग, आणि ह्याला दूर करण्यासाठी तू माझ्याकडे सामर्थ्य मांग. सामर्थ्य देत आहे आणि उपवास आपल्याला सामर्थ्य देत. सोचो हमने जैसे अशोक भाई ने प्रार्थना की प्रभु उपवास में हूँ, मैंने 3 दिन का किया है लेकिन मैं बहुत चिड़चिड़ा हो गया, बहुत जल्दी गुस्सा आ रहा है, मेरे कारण मेरे घर के लोग एकदम दुखी है. प्रभु मुझे बना, कमजोरी मुझ में है, इनमें नहीं. प्रभु मैं यीशु के नाम से मैं मेरे पाप को कबूल करता, मेरे पूर्वजों से मेरे अंदर खून में बसा हुआ पाप है, जल्दी गुस्सा करना, गुस्से में दूसरे पर इंसल्ट करना, झगड़ा करना, जोर से बोलना, मैं इसका लिए माफ़ी मांगता हूँ और इस पाप का विरोध करता हूँ. इस आत्मा को मैं यीशु के नाम से बांधता हूँ, मेरे अंदर से निकल जाने की आज्ञा देता हूँ, निकल जाए यीशु के नाम से. अभी इसी घड़ी ये जल्दी गुस्सा करने वाली आत्मा और तोड़ फोड़ करके गुस्से से बोलने वाली आत्मा, इंसानों से झगड़ा कराने वाली आत्मा निकल जाए मेरे अंदर से, यीशु नासरी के नाम से निकल जाए. पवित्र आत्मा आ जाओ अभी इसी घड़ी, पवित्र आत्मा इस उपवास में मुझे बनाओ, मुझे सहने वाला नम्र कर, दीन कर, मेरे अंदर से जल्दी गुस्सा करने वाला स्वभाव दूर कर दो. पवित्र आत्मा मुझे बना, आप तो मेरे मददगार हो, आप तो मेरे अंदर हो, आप मेरे अंदर से मुझे मदद करने के लिए मदद करो, आपकी शक्ति दो, आपका सामर्थ्य दो, आप मुझे मदद करो. इस रीति से इस उपवास में आप जब बोलोगे तभी तो आप बनोगे और तुरंत नहीं आप मुक्ति पाओगे. बारंबार जब तक जब जब आप उपवास करते हो जेव्हा जेव्हा तुम्ही उपवास करता उस समय आपको यही बोलना है, आणि त्यावेळी तुम्हाला हेच बोलायचं नोट करना है. सिर्फ एक ही पॉइंट नहीं देता है, एक एक अलग अलग बातें आपको उपवास में दिखती है, आपकी गुप्त बातें आणि वेगवेगळ्या गुप्त गोष्टी तुम्हाला प्रकट होता है. जैसे आप इसमें मतभेद है आणि आपापसात मतभेद आहे, आप बोल सकते प्रभु फूट मेरे अंदर है, इसके अंदर नहीं है, आणि बोलायचं फूट माझ्यामध्ये याच्यामध्ये नाही, मेरे अंदर फूट की आत्मा है, इसीलिए तो हम दोनों का मैचिंग नहीं हो रहा है, आणि माझ्यामध्ये फूट की आत्मा है म्हणून तर आमच्या दोघांचा मॅचिंग नाही हो, हमारे घर में झगडे हो रहे, तो मुझसे ही हो रहे, मतलब मैं हूँ, आणि आमच्या घरामध्ये भांडणं होतात, मी आहे. उपवास में प्रभु मैं चाहता हूँ तू मुझे मदद कर, आणि प्रभु उपवासात माझी इच्छा आहे की तू मला मदत कर, पवित्र आत्मा का सामर्थ्य, मला पवित्र आत्म्याचा सामर्थ्य नाही होणे, आणि माझ्याकडनं होऊ शकते, मला शक्ती दे, सामर्थ्य, मला सामर्थ्य दे, पण मुझे जय पाणे, आणि इच्छा मला जय प्राप्त करून दे. ये इसलिए उपवास में प्रभु आपको दिखाता है आपके जो कुछ कुछ गुण रहते ना, गुण मतलब दुर्गुण, गुण नहीं बोल सकता तेरा, आपके हमारे दुर्गुण जो हमारे मसीह का नाम खराब करते हैं, आणि तुमचे जे गुप्त पाप म्हणून तुम्हाला दिसाय दिसता सारखा हिशोब करतात आपल्या दिसाचं नाव खराब होतं. और क्या होते हैं लोग यही बोलते हैं आणि लोक हेच म्हणतात काय फायदा झाला तो उपवास करून, और क्या फायदा उपवास करतो, इतना उपवास सकता है मानतो किती और झगडा दे कितना इतना तोंडच रत्न लागा मान नाही कारण काय करतात उपवास नाही करता है तो तू अच्छा रहता है, जो उपवास करता है तेरा स्वभाव ही कितना रहता है. म्हणून उपवासामध्ये
आपले स्वभाव देव काढायला मागतो. इथे उपवास में परमेश्वर हमारे स्वभाव निकालना चाहता है. देह की जो क्रिया है आणि आपले देहाची जी क्रिया आहे वो प्रभु शरीर की जो क्रियाओं को उपवास में बताकर निकालने के लिए होता है. आणि देहाच्या क्रियांना तो दाखवून आपल्याला त्या काढायला सांगतो. म्हणून पडा म्हणून तुम्हाला जे तुम्हाला उपवासामध्ये जसं होतं आहे किंवा कुणा दुसऱ्याला होत असेल तर त्यांना सांगा ह्याच्याशी लढा, ह्या पापाशी लढा. और अगर आपको ऐसा होता है या फिर दूसरे को किसी को और ऐसा होता है तो आप बोलना कि आप उस पाप से लड़ो और उसको निकालो. तुम्हारा अथॉरिटी है और आपको अधिकार है डटाने का, डांटने का, काटने का, निकालने का, तेरा चिड़कने का और उसको कुचल डालने का, नाश करने का, मतलब नाश करने का. तुमच्याकडे अथॉरिटी है कि आपके पास अधिकार है तो आप इसका इस्तेमाल करो. कुठपर्यंत करायचं आपण कसे एकदाच होतो हे रागाचा आत्मा निघून जा और एक ही बार बोलते हैं दूसरे की आत्मा निकल जाए. काय जाणार आहे एवढ्या वर्षापासून हे जाणार आहे का और वो जाने म्हणजे इतने सालों से हो जाएगी क्या? नाही जाणार, नाही जाएगी. अनुक्रमे सहज उचले और अनुक्रमे आसानी से उठा पाऊंगे. बरोबर आहे अनुकुमार आलो खड़ा रे तो क्या करना पड़ेगा उसे? हाँ वेरी गुड. उसे बड़ा होना पड़ेगा, बलवान होना पड़ेगा, फिर वो मुझे बोलेगा क्या बोलते तुम आई आई असं म्हणून तो मला उचले ते आई तुला उचलतो. अरे नाही आता मी मोठं झाले तू म्हातारी झाली ताकद माझी ताकद ताजी झाली आहे. अरे ताकद कम हो गई मेरी ताकद भी बढ गई है. तुम्हाला काय आपको समझ में आया? तसं प्रियानो तुम्ही तुमच्यामध्ये जो पाप आहे ना ते तुमच्याकडून एवढ्या वर्षापासून तुम्ही करताय और आपले जो पाप आहे जो आप इतने सालों से करते आ रहे हैं वो एवढा बलवान झालाय. माझ्या शरीराला बघा हाईट आणि हे सब मजबूत आहे. अरुण म्हणतात गोलिया और मेरे शरीर के जैसा बहुत बलवान हो चुका है इससे तो उसको बोले गोलिया. हाँ तसं मग तुम्हाला काय करायला आहे त्याच्यापेक्षाही तुम्हाला स्ट्रॉंग व्हावं. तर आपको क्या करना पडेगा? आपको उससे भी और स्ट्रॉंग बनना पडेगा. जेव्हा तुम्ही त्याच्यापेक्षा मजबूत व्हा जब आप उससे भी स्ट्रॉंग हो जाओगे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भराल पवित्र आत्म्याचे सामर्थ्य भरले मग तुम्ही त्याचा सामना करणार आणि निकाल और तब आप उसका सामना कर पाओगे और उसको निकाल दोगे. तुम्हाला काय लागतं? म्हणून तुम्ही अजून निर्बल आहात म्हणून एकाचा हा मला म्हणेल आई जाए तो मैं जाएगा. और आप निर्बल है अगर आपने मुझसे कहा कि राहिब इधर से चली जाए अगर मुझसे कहा कि आई इधर से चली जाए तो वो जाएगा. मैं जाऊंगी नहीं पर तू तो खूब मोटा था रिपोर्ट वाला और अभी वो बहुत बड़ा हो गया है. नेचुरली आपके सभी मुला हाइटेड है और नेचुरली हमारे सारे बच्चे हाइटेड है और तो जो मोटा झाला और अगर वो बड़ा हो गया तो मैं जाएगी ना. तो मैं जाऊंगी ना. जब मैं जात नसे तो जोशुआ जोशुआ अम्मा यहाँ से चली जा और जोशुआ मुझसे कहता है कि तू आई तो निकल जा वो हुई तो कहीं गड़बड़ी हुई और यहाँ पर कुछ गड़बड़ी हो गई और मैं सुनती नहीं. जोशुआ क्या करे मला? जोशुआ क्या करेगा मुझे? मतलब पिछले उठाएगा घबरा कर जाए और बाहर लेकर जाएगा. आत्मिक हथियार देताना आणि आत्मिक युद्धाबद्दल शिकवताना सर्वात पहिली लाईन आहे 6:10 वचन एफसी करंचं प्रभूमध्ये प्रभूच्या शक्तीमध्ये बलवान नंतर युद्ध करा. आत्मिक युद्ध में हथियार देते समय परमेश्वर ने सबसे पहला 6:10 में वचन बताया है कि परमेश्वर की शक्ति में आप परमेश्वर में क्या हो तुम लोग बलवान हो जाओ. तुम्ही बलवान झाला तर तुम्ही जसं दावी हाइटेड हाय उडूसच होता और दावीड हाइब्रिड छोटा ही था कोवळाच होता तो काही एकदम तरुण नव्हता एकदम जवान नव्हता तो और वो बहुत नाजुक था वो ज्यादा जवान नहीं था 16 वर्षाचा तो मुलगा होता और 14-15 साल का वो लड़का था पर त्याने गोलियाथला मारला पर उसने गोलियाथ को मारा कारण तो लहानपणापासून देवाची स्तुती करत क्योंकि वो बचपन से परमेश्वर की स्तुति कर रहा था. आज फरक है अन्य जातीतून आणि जन्मापासून ख्रिस्ती आहे त्यांचा और यही फरक है जो अन्य जाति से आए हुए मसीह का और जो जन्म से बढ़ते बनने वाले मसीह का कारण त्यांच्याकडे आता हनोक जोशुआ अनुग्रह डॅनियल यांच्या जन्मापासून
प्रभूच्या दयेने ते जन्मापासून ख्रिश्चन आहे. हा हलव न्याय जोशुआ हे सब बचपन से प्रभू में. हे सगळे लहान मुलं जे जन्मापासून ख्रिश्चन आहे, हे सब छोटे बच्चे जो बचपन से प्रभू में, त्यांचे पालक त्यांना शिकवतात हे नाही करायचं बाबू, असं नाही करायचं बाबू, असं नाही करायचं. हे बरे त्यांच्याकडून चुका होतात नाही असं नाही. और इनके माता पिता उनको सिखाते हैं कि ऐसा नहीं करना है, वैसा नहीं करना है. भले ही उनसे गलतियां होती है, बल्कि लहानपणापासून स्तुति करता है. और वो बचपन से स्तुति कर रहे हैं, लहानपणापासून देवाची भक्ति करता है, और बचपन से परमेश्वर की भक्ति कर रहे हैं. अपन के लिए हमने की है, शैतान की साम्राज्य जास्त आहे जास्त नाही. म्हणून त्यांच्यासमोर मोठा गोलियात सुद्धा लहानपणात आला ना, तरी ते म्हणतील हे गोलियात असं म्हणून येशू के नाम में तुझे मारता होते मारते. और उनके सामने अगर गोलियत भी आया छोटे बच्चों के सामने तो भी वो उसको मार रहे हैं, क्योंकि वो लोग सूर्य आराधना बचपन से कर रहे हैं. कारण कि वो सूर्य उपासना लहान तना बस बलवान है, दाविद के जैसे दाविद के वंश के हैं. बलवान है कि लोग दाविद का सर्वे कारण दाविद का वंश होते हैं. फायदा है ना क्रिस्तक लहान मुलांचा, और कितना फायदा है जो मसीह में छोटे बच्चे होंगे है ना. मैं तो कभी कभी इस विषय पे सोचती हूँ, मैं बोलती हूँ काश हमारा भी जन्म मसीह में हो जाता, लेकिन जानो प्रभु की ऐसी इच्छा थी हम ऐसे ही पैदा हो. विचार करते की काश माझा पण जन्म लहान मनापासून घेतला तर झाला तर बरं झालं असतं, तर अच्छा होता. लेकिन जो कुछ प्रभू करता अच्छे के लिए सोच रहे, पण देव जे काही करतो ते चांगले. हमारे लिए ऐसी योजना थी, उनके लिए ऐसी योजना. हमसे भी ज्यादा है प्रिय, ये जो जन्म से क्रिश्चियन है ना, ये फुल टिकट है. आणि जे लहान मनापासून क्रिश्चियन आहे ते फुल टिकट आहे, हम हाफ टिकट आहे, आणि आपण हाफ टिकट आहोत. इसलिए ये भाग्यशाली है ये बच्चे, आणि भाग्यशाली आहे ही मुलं. संसार मालूम नाही, आणि यांना जग माहित नाही, संसार का हिरो मालूम नाही, आणि जगाचा हिरो त्यांना माहित नाही. पॉलिटिशियन लाईफ मालूम नाही, आणि पॉलिटिशियन लाईफ त्यांना माहित नाही, मालूम नाही. त्यांना फक्त एकच माहिती येशू, येशू आणि यांचा शत्रू शैतान. आणि यांचा शत्रू शैतान जे होते, शैतान जो जोड हाच इच्छे नाम जो जोड हाच, म्हणून ते लोक म्हणतात शैतान जोड हाट, येशू नाव जोड हाट. इथे आपण मोठे राहून सुद्धा म्हणतो भांडू कधी ओढू कधी काही ओढू कधी स्वतः बरं. अरे इतने बड़े होने के बावजूद हम कहते कि इसे झगड़ा करूंगी नहीं या फिर बोलूंगी नहीं, है ना. अपन बड़े चलेगा काकू टूट हो तो नहीं तसन नहीं है. और बहुत बार हम खूब चांगले हैं, लगता है प्रभु की स्तुति इनका बहुत ज्यादा अच्छा है, और प्रभु की स्तुति उनका जीवन बहुत अच्छा है. तो इसीलिए उपवास में आपका आपका स्वभाव, अरे उपवास में तुमका स्वभाव जो पूर्वजों से आया, जो पूर्वजों पसंद आया, तो इसलिए आप बोल भी सकते हैं इस प्रार्थना में कि प्रभु मेरे पूर्वजों ने भी यही पाप किया होगा, बढ़कर किया होगा, इसलिए आज मुझ में है ना. और तुम्हें बोल जाओ तो प्रार्थना करें कि प्रभु पूर्वजों पसंद है पाप जो माझा मध्य उतरले है त्यांच्या विषय वाढो माझा धन्यवाद. मेरे पूर्वजों में किसी ने गुस्से में मर्डर भी किया होगा, आणि काय झाले माझ्या पूर्वजों ने शायद रागा मध्ये कोणाला काही दिले ना, आणि थोडीच पाहिला होतो मी मेरे पूर्वजों के पापों के लिए माफी मांगता हूँ, इसीलिए आज मेरे अंदर गुस्से की आत्मा. पण मी माझ्या पूर्वजांचा एक पापा एक एक पापा सगळे जोडे क्षमा मागतो, म्हणून आज तो राग माझ्या मध्ये आले. अब्राहम आदम और हव्वा को अदन की वाटिका से निकाला, उनको दुख था, आणि आदम आणि हवेला एदनच्या वाटिकेतून काढलं त्यांना दुःख होतं. इसीलिए वो आदम और हव्वा के अंदर के पाप का जो बीज था दुख लगा बुरा लगा, नॅचरली इतने अच्छे जगह से निकाला तो बुरा नहीं लगेगा. आणि एवढं चांगलं जागे तर त्या लोकांना काढलं म्हणजे वाईट वाटलं नसेल. एक तर ऑलरेडी उन्होंने फल खा चुके हैं ना, एक तर ऑलरेडी त्यांनी फळ खाऊन चुके आहेत, अंदर कुछ तो परमेश्वर के प्रति थोड़ा दुख आया होगा ना, कि परमेश्वर ने हमको अदन की वाटिका से नहीं निकालना बोला ना. म्हणजे थोडंफार त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं असेल की देवाने आम्हाला अदनच्या वाटिकेतून नाही बाहेर काढायला पाहिजे, श्राप नाही देणार चेतन, आणि श्राप द्यायला पाहिजे नव्हता. ऐसा उनके मन में दोषी अभी वो जो ज्ञान है बुरा ज्ञान उसने डाला होगा ना, आणि तेरा परमेश्वर ने तुझे अदन की वाटिका से निकाला जिसमें तुझे रखा था, देखा कैसे मरुभूमि में तुझे डाला, अभी इसको सिंचना पड़ रहा है. तो नेचुरली वो बीज कैन में उतरा और कैन ने गुस्से में क्या किया, वो बढ़ गए ना. जो आदम और हवा में जो गुस्सा था बुराई थी बुरी हुई थी वो कैन में उतरी और कैन ने अपने भाई को, आणि आदम आणि हवेमध्ये जे काही वाईटपणा भरलेला होता तेच जे बी होतं ते कैन मध्ये उतरलं आणि कैनाने आपल्या भावाला मारून टाकलं. हमारे पूर्वजांनी काय काय केलं होतं पडतं हमारे ऊपर उतरा होगा, आणि आपल्या पूर्वजांनी काय काय केलेलं असेल त्याच्यापेक्षा वाढीव आपल्यामध्ये उतरून आले. हालेलुया, समज में आया. प्रार्थना करेंगे और किसी को कोई प्रश्न, आणि अजून कोणाला काही प्रश्न. मारणार
और उसको निकाल दे आणि याला काढून टाक. ऐसा कभी नहीं बोले आणि असं कभी बोलणार नाही. उनका ड्यूटी है प्रभु तूने इस पुरुष को रखा ना आणि त्यांचं काम आहे की प्रभु तू या पुरुषाला ठेवलं. अभी पुरुष है मेरे घर का है आणि आता हा पुरुष आहे तो माझ्या घरचा आहे. दारू पीता है दारू पी के पैसा उड़ाता है तो प्रभु उसको मदद कर की दारू नहीं पिए इस वस्तु से घृणा करे. आणि प्रभु दारू पीतो दारू पीऊन पैसे उड़ो प्रभु त्याला मदद करे दारू पीऊ नये घर मध्ये पैसे दे पैसा ना कर अपनी पत्नी और अपने बच्चों के लिए प्रभु ने उपवास करवाया देवाने उपवास करून आज इस उपवास में आपके बीच में आज या उपवास मध्ये आपके आपके आंसू पोछ रहा है तुमचे डोळे ते अशु पुसत आहे खिलाने के लिए प्रत्येक गरज पूर्ण करण्याचे बीच में तो तुमच्यामध्ये आहे. आओ प्रभु की करीब या तुम्ही देवाच्या जवळ आपले चरवाहे की करीब आपल्या मेंढपाळाच्या जवळ आपले चरवाहे की करीब आकर आपल्या मेंढपाळाच्या जवळ येऊन बसे करो त्याला म्हणा हा प्रभु मी तुझी भेट मी तुझी मेंढरू आहे चरवा तू माझा मेंढपाळ आहे. हा प्रभु तू मेरा चरवा आहे तू माझा मेंढपाळ आहे. मी तुझी भेट मी तुझा मेंढरू आहे. तुझे बहुत दूर हो गई आणि तुझ्यापासून खूप लांब झालेले आपके आत्मिक वचन को जो मुझे जिंदा रखता है उसे सुनकर आप में जिंदा रहो और आपकी भेटशाला में बना रहो. आणि तुमच्या आत्मिक वचनाला जे मला जिवंत ठेवतं आणि मी तुमच्यामध्ये जिवंत राहावा आणि तुमच्या जे भेटशाळा आहे त्याच्यामध्ये मी टिकून राहावं. हा प्रभू आज सच्चाई मालूम पडली की मुझे उपवास केला आणि आज मला खरं माहीत पडले की उपवास का केला पाहिजे म्हणजे आपके साथ बैठना चाहिए मला तुमच्याबरोबर बसलं पाहिजे मी आपके साथ बैठना सच्चा चरवा अपनी भेड़ों से उपवास कराता है और उन्हें अपने निकट ले आता है.
क्योंकि चरवाहे को मालूम है उसकी भेड़ कब निकट आएगी। उपवास एक ऐसा जरिया रखा जिसके द्वारा भेड़ों को निकट लाने का। प्रभु हमारे पाप के कारण, हमारे कामों के कारण, इस रोज के भूख के उसके लिए रोजगारी के कारण हम बाहर रोज थोड़े बिजी थे आपके बच्चे, आपकी भेड़, लेकिन उपवास एक ऐसा जरिया जिसके द्वारा आप अपने निकट ला रहे। और आज इन सारी भेड़ों को अपने निकट आपने ले लिया। मैं धन्यवाद देती हूँ पिता। दूसरी भी जो भेड़े हैं जो आ नहीं पा रहे उनको भी लाना पड़ता है, वो भी आपके चरणों में बैठ पाए पड़ते हैं। सहायता करना, जब से हम आपके पास आए ब्रह्म उपवास कर रहे हैं और हम करते रहेंगे क्योंकि हमें आपके पास बैठना है। आज इन्हें मालूम हो गया भेड़ जो चरवाहे को जानती है वो चरवाहे के साथ रहती है, चरवाहे के पीछे चलती है, चरवाहे के नज़दीक बैठती है ताकि उसे दुष्ट छू नहीं पाए। और जलने वाली आंधी हवा इन्हें छू न सके, इसीलिए तू उन्हें रोके रखता है और इन्हें बचाए रखता है। से उपवास का जरिया आज इन्हें मालूम पड़ गया। इन सबको यीशु के लोग से कवर करके प्रभु आज इस उपवास में सभी भेड़ करीब है, इनकी सुनी करना, इनकी रक्षा करना, इन्हें बहुत आशीषित करना। आपको विपत्ति के समान संभाले, दृष्टि से बचाए रखना, इन्हें आशीषित करना, करुणा दया करना। जो वचन आपने इनसे कहा, मुझसे कहा, हमने सुना है प्रभु, हम नित्य आपके चरण नजदीक ही रहेंगे क्योंकि हम आपसे प्यार करते हैं। यीशु का लहू लगा के प्रभु इन्हें आशीषित कर दिया, दया प्रभु यीशु के नाम से, आमीन।